जेव्हा स्वतः आयएएस अधिकारी हातात झाडू घेतात. धुळ्याच्या सीईओ भुवनेश्वरी एस यांचा असाही पायंडा. धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या भुवनेश्वरी एस यांनी लगेचच आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सांघिक भावनेने काम करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे. यासाठी त्यांनी दरमहा पुरस्कार देण्याचीही जाहीर केले आहे. आज शनिवारी सकाळी सुट्टीच्या दिवशी 8 ते 11 या कालावधीत जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत स्वतः श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. यामुळे सर्व विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आणि पाहता पाहता परिसर स्वच्छ झाला. अर्थात निमित्त आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे शासन स्तरावरून सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषदेत हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी यात सहभागी झालेत. अशाच प्रकारचे मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक स्थळ, पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात येणार आहे. अधिकारी असलेल्या भुवनेश्वरी एस यांनी अगदी सर्वसामान्यांसारखे हातात झाडू घेऊन केलेली स्वच्छता पाहून त्यांच्या साधेपणाची मात्र सर्वत्र चर्चा होते आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.